हाय मैत्रिणींनो, नमस्कार. मी प्रिया. माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्याच्या खजान्यामध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा, कारण आज मी तुमच्यासाठी मासिक पाळी म्हणजे काय आणि मुलींना पहिल्यांदा मासिक पाळी ही केव्हा सुरू होते हे मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी ग्रे कलरची घंटी आहे तिलाही प्रेस नक्की करा. म्हणजेच याने काय होईल, माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ हे पाहायला मिळतील. चला तर मग आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात. मैत्रिणींनो, मासिक पाळी म्हणजेच आपण याला इंग्रजीमध्ये पिरियड्स असे म्हणतो. मैत्रिणींनो, जेव्हा तुम्ही तारुण्यात पदार्पण करता तेव्हा तुमचे शरीर हे वेगाने परिपक्व होत असते आणि शरीरामध्ये खूप बदल होत असतात. प्रमुख शारीरिक बदल म्हणजे स्तनांचा विकास, जननगावर लव येणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजेच मासिक पाळी सुरू होणे आणि असे इत्यादी बदल. आणि प्रत्येक मुलीची मासिक पाळी ही या कालावधीचा सुरू होत असते, पण ती सुरू होण्याचा अचूक कालावधी वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतो. चला तर मग आता आपण हे पाहूयात की ही मासिक पाळी नेमके म्हणजे काय असते ते. मैत्रिणींनो, प्रत्येक महिन्याला तुमचे शरीर गर्भधारणेकरिता गर्भाशयाला तयार करीत असते. या प्रक्रियेदरम्यान गर्भाशयात स्त्रीबीजाच्या रोपणासाठी पेशी आणि रक्ताचे आवरण तयार होत असते. मासिक पाळी दरम्यान हे आवरण गळून पडते आणि गर्भाशयाच्या मुखातून योनी मार्गाद्वारे हे आवरण शरीरातून बाहेर पडते. या कालावधीतच तुमच्या शरीरातून रक्त आणि ऊतक म्हणजेच टिश्यू बाहेर पडत असतात आणि ही क्रिया सरस सरी 3 ते 5 दिवसापर्यंत सुरू राहत असते. मैत्रिणींनो, आता तुम्हाला पिरियड्स म्हणजे मासिक पाळी म्हणजे काय हे आता समजलेच असेल. आता आपण हे पाहूयात की ही मासिक पाळी केव्हा सुरू होते ते. मुलींना वयाच्या 10 ते 12 वर्षादरम्यान पहिली मासिक पाळी ही सुरू होत असते. काही मुली 10 वर्षाच्या असतानाच ही मासिक पाळी येत असते आणि काही जणींना 15-16 वर्षाच्या झाल्या असल्या तरी त्यांना मासिक पाळीही येत नाही. पाळी येण्याचे वय, मुलीच्या आईला पहिली पाळी ही केव्हा सुरू झाली होती हे त्यावर सुद्धा अवलंबून असते. जेव्हा स्तनाची वाढ होते आणि जननेंद्रियावर केस दिसू लागतात त्यानंतर 2 वर्षांनी मुलींना पाळी येण्याची शक्यता असते. तर मग मैत्रिणींनो, आता तुम्हाला समजलेच असेल की पिरियड्स म्हणजेच मासिक पाळी म्हणजे काय आणि ही मासिक पाळी मुलींना पहिल्यांदा केव्हा सुरू होते ते. आता हे तुम्हाला नक्की समजले असेल. चला तर मग आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. चला तर मग मी माझ्या येणाऱ्या नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी असे सौंदर्यवर्धक नवनवीन उपाय घेऊनच येणार आहे. चला तर मग माझ्या या व्हिडिओला एक लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी ग्रे कलरची घंटी आहे तिलाही प्रेस नक्की करा. म्हणजेच याने काय होईल, माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ हे पाहायला मिळतील. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा. धन्यवाद.